राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत भाजपनं भिवंडीचे शहर प्रमुख आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय. पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानं भाजपची भिवंडी मतदारसंघातली ताकद वाढल्याचं मानलं जात आहे. कपिल पाटील यांनीही मोदींची लाट असल्याचं सांगत आपल्याला भिवंडीचा विकास करायचा असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलंय. मोदींच्या विकासातून जे वारं वाहत आहे तो विकास भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्येही व्हावा हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून मी आज भाजपामध्ये प्रवेश करत आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्राची रचना बघितल्यानंतर एकमेव मला असं वाटत होतं की ह्या विचाराशी जोडलं गेलं तर तिकडे काहीतरी विकास करता येईल म्हणून मी भाजपामध्ये प्रवेश. कपिल मोरेश्वर पाटील हे जिल्हा परिषदेचे ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक ह्याचे ते अध्यक्ष आहेत. फार दुर्मिळ आहे कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि बँकेचे अध्यक्ष बँक आणि जिल्हा परिषद दोन्ही महत्त्वाच्या संस्था आहेत. ह्या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांच्यावर त्यांनी ही दोन्ही पदं यशस्वीपणाने भूषवलेली आहेत असे श्री कपिल मोरेश्वर पाटील यांना भारतीय जनता पार्टी प्रवेश दिला असं मी जाहीर करतो. श्यामजी अग्रवाल यांच्याशी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. काय प्रतिक्रिया होती ऐकूया. मैं नाराज तो हूँ. उसके अलावा भी जो हमारे जो भिवंडी लोकसभा में 11 मंडल आते हैं संगठन की दृष्टि से में सभी मंडलों के पदाधिकारी कार्यकर्ता सभी नाराज है. बहुत बड़ी मोटे पैमाने में भिवंडी शहर जिले में एक मीटिंग हो गई. उस मीटिंग में सभी ने इस चीज का निश्चित किया है कि कपिल पाटिल हमको कोई भी स्थिति में भाजपा में नहीं. मुंडी साहब तावड़े साहब और देवेंद्र जी फडणवीस तीनों को हमारे जो नेता है तीनों को ये बताया है कि हम लोग इससे समाधान नहीं हमारे कुछ. वो कपिल पाटिल टिकट के लिए भाजपा में आए नहीं तो कपिल पाटिल का राउत राष्ट्रवादी का आदमी है वो कहां हमारे पास आने वाला था. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.